आज आपण मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे. फोडणी देऊन आपण ते डाळीचं वरण बनवणार आहे. नेहमी ते डाळीचं वरण खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे आज आपण हे वरणाची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुगाचं वरण बनवणार आहे. मुगाचं वरण हे आपण कुकरमध्ये मी थोडंसं शिजून घेणार आहे. त्यासाठी एक वाटीभर मुगाची डाळ घेतली, बघू शकता तुम्ही कशी छोटी छोटी अशी आपली ही मुगाची डाळ कशी असते. आणि आता आपण ही धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग कुकरमध्ये आपण ही लावणार आहे. ही डाळ धुवून घेतली, आता ही मी यामध्ये घालणार आहे. एक वाटी डाळ आहे आणि याला आपण 2 ग्लास मी पाणी घालणार आहे. बघू शकता तुम्ही आणि ही डाळीला वेळ लागत नाही शिजायला. तुम्ही बघू शकता मी इथे पाणी टाकलंय आणि यामध्ये मी टोमॅटो टाकून शिजून घेणार आहे. टोमॅटो हा मी बारीक चिरलेला आहे, 1 टोमॅटो आहे माझा हा. आणि यामध्ये आपण थोडस तूप पण घालणार आहे. शिजून घेणार आहे. आपण लावून आपण याची एकच शिट्टी करून घेणार आहे. लगेच ती शिजते, त्याच्यामुळे तिला कमी शिट्टी घ्यायची. कुकर गार होईपर्यंत मी डाळीला याला फोडणी देणार आहे. त्यासाठी मी यामध्ये तेल टाकणार आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. ते गरम होऊन द्यायचं आहे. चांगलं गरम झालं आहे. यामध्ये आता आपण 1/2 चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडून द्यायची. ती कच्ची जर राहिली तर ती भाजीमध्ये कडू लागते, डाळीला कडू लागेल ते. आणि 1/2 चमचा जिरे घातले. फोडणी आपल्याला कडकडीत द्यायची. लसूण घालायचा, त्यानंतर कढीपत्ता घालणार आहे. छान असा परतून द्यायचा आहे. परतत असतानाच यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहे. 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे. आपण ती मिरची ही चिरूनच घालायची आहे. दळून घालायची नाही आहे. नंतर यामध्ये आपण हा कांदा घालणार आहे. 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे. तो पण आपल्याला चांगला लालसर परतून द्यायचा आहे. आणि आलं आहे ते थोडं किसून घेतलेलं आहे, ते टाकलं आहे. आता हे आपण चांगलं असं परतून देऊया. कांदा हा आपला लालसर झाला पाहिजे चांगला. नेहमी आपण तुरीचं वरण करतो आणि तुरीचं वरण खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि भाजीला नसलं की मग आपण ही डाळ करायची. छान लागते. तुम्ही करून बघा. लालसर होऊन द्यायचा आहे आपल्याला चांगला. फोडणी अशी छान अशी कडकडीत आली लागली पाहिजे. शकता तुम्ही आपला कांदा हा लालसर झाला आहे. छान असा लाल झाला आहे. चांगलाच परतून द्यायचा आहे, नाही तर मग ते कच्चा नाही ठेवायचा आहे. आता यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, त्यामुळे आपण लाल मिरची पावडर थोडीच घालणार आहे. आणि हळद घालणार आहे. 1 ते 1.5 चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण यामध्ये हिंग घालणार आहे. हिंग घालणार आहे मी. आणि आपण ही परतून द्यायची चांगली. कमी गॅस करून करायचं आहे, नाहीतर आपली लाल मिरची जळू शकते. आणि ही जी डाळ आहे, बघू शकता तुम्ही आपली ही डाळ छान अशी शिजली आहे. आता ही आपण यामध्ये ओतणार आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता कशी आपली डाळ झाली आहे. आता यामध्ये थोडीशी आमचूर पावडर आहे, ही घालणार आहे. आमचूर पावडरने तिची चव अशी छान लागते. चव खूप छान येते. त्यासाठी आपण ही आमचूर पावडर घालणार आहे. ही 1/2 चमचा मी आमचूर पावडर घालणार आहे. आणि आपली ही डाळ
जवळजवळ तयार झाली व शेवटचा आपण कोथिंबीर घालणार शेवटला आणि थोडंसं तूप पण घालणार आहे वरून. बघू शकता तुम्ही आपली ही डाळ तयार झाली आहे आणि चवीनुसार मीठ पण घालणार आहे आपण. लगेच मीठ घालणार आहे आणि थोड्याच थोडासा खोबऱ्याचा किस आहे तो पण मी वरून घालणार आहे. मिक्सरमध्ये मी बारीक केलेले आहे हे खोबरं, बघू शकता तुम्ही. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्ही आपलं हे मुगाचं डाळीचं फोडणीचं वरण कसं छान असं झालंय आणि त्याला छान असं तेल पण सुटलंय, उकळी आली आपल्या वरणाला, आपण ते काढून घेऊया. एक आपलं तयार झालंय. भातावर आपण अशी ही डाळ घालणार आहे. बघू शकता तुम्ही भातावर मी अशी ही डाळ घातली आणि आपण यावर थोडस तूप पण घालून घेतलंय. मिक्स करून आपण याशी खाऊ शकतो. बघू शकता तुम्ही कसे छान अशी डाळ झाली आपली. आणि ही आपण ही डाळ आपण चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि डाळ भात सुद्धा खाऊ शकतो. हे मुगाचं वरण कसं तयार झालंय यावर आपण थोडीशी तुपाची धार टाकून घेणार खाण्यासाठी. आणि तूप टाकलं की डाळ एकदम छान लागते आणि मुलांना पण ती खूप आवडते. तूप टाकले की भाजीला टेस्ट पण छान येते, भाजीला पण आणि डाळींना पण टेस्ट छान येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.